हेडलाइंस, प्रायोजक सोफा फैक्ट्री, द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ। राज्यातील सत्ता संघर्षाचा उद्या सर्वोच्च न्यायालयात फैसला। 7 सदस्यांच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवणार का, या निर्णयाची उत्सुकता। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात बुद्धिबळाप्रमाणे खेळी खेळल्या गेल्या। सत्ता संघर्षाच्या सुनावणीत न्यायाधीशांचं निरीक्षण। पहाटेच्या शपथविधीवर बोलणार नाही, फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांचं स्पष्टीकरण। कसबा पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट मैदानात व्हीलचेअरवर बसून भाजपचा प्रचार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ऑफरनं चर्चांना उधाण। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या गोंधळाची हायकमांडकडून दखल, रमेश चेन्नीथाल यांच्या अध्यक्षतेखाली खरगेंनी नेमली समिती। औरंगाबादच्या नामांतराचं घोंगडं अद्यापही भिजत, नामांतराची प्रक्रिया अजून विचाराधीन, केंद्र सरकारची माहिती। विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून गुरुजी कोकणात अधिवेशनाला, राज्यातल्या शेकडो शाळांमध्ये आठवडाभर शिक्षणाचा फळा कोराच। जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पेपर कंप्युटराइज पद्धतीने तपासणार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा, गुरुजींची पेपर तपासणीच्या कामातून सुटका होणार। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याचा मार्ग मोकळा, राज्य सरकारकडून पगारासाठी 223 कोटींचा निधी। आणि मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचाऱ्यांच्याकडून औपचारिक निरोप, 3 वर्षानंतर कोश्यारी स्वगृही परतणार।